मधील क्वेश्चन नंबर 4 पर्यंत पूर्ण केलेला आहे आणि आता ह्या प्रश्नासाठी तर पुस्तक अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून पुस्तक सोबत घ्या, वही पेन पेन्सिल सर्व तुमच्याकडे रेडी असेल, सर्व साहित्य रेडी असेल तरच हा व्हिडिओ पहा, पाहता पाहता लिहा आणि लिहिता लिहिता समजून घ्या, तरच आपला हा ऑनलाईन क्लास सार्थक होईल. मित्रांनो, पेज नंबर 8 काढा, क्वेश्चन नंबर 5 फिगर काढा. सर्वात पहिले व्हिडिओ पास करून नाव ऑब्झर्व द फिगर. सांगा ही फिगर कशाची आहे, कशाची आकृती आहे, सेगमेंट आहे का, रे आहे का, लाईन आहे का? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये करा. इन्फिनाइट ऑन द बोथ साइड, दोन्ही दिशेला मर्यादे, म्हणजे इट इज अ लाईन, इट इज अ लाईन, ही रेषा आहे आणि रेषेमध्ये रेषेमध्ये सेगमेंट येणार म्हणजे रेषाखंड, रेक येणार रेषेमध्ये, किरण येणार म्हणजे रे येणार, रे येणार. सेगमेंट लिमिटेड, रे एका डायरेक्शनला अनलिमिटेड, एका दिशेला अमर्याद, सेगमेंट रे अँड दिस इज लाईन. आणि मित्रांनो, आपण युक्लिडचा खजानाच्या अंतर्गत 3-4 व्हिडिओ तयार केलेले आहेत, ते अवश्य अवश्य पहा. ते व्हिडिओ जर पाहिले तरच हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता क्वेश्चन नंबर वन, राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे आरपी. किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा, किरण आरपीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. व्हिडिओ पॉज करा आणि क्वेश्चन लिहून घ्या. आता सगळ्यात पहिले रे आरपी, रे, दिस इज द रे, दिस इज द पॉइंट आर, दिस इज द पॉइंट पी. प्रत्येक प्रश्नाला फिगर काढायची आहे तरच क्वेश्चन आपल्याला क्लिअर होईल. एका दिशेला अनंत, दिस इज द एंड पॉइंट ऑर स्टार्टिंग पॉइंट, काही पण म्हणा, एंड पॉइंट म्हणा नाही तर स्टार्टिंग पॉइंट म्हणा. आर, एक तर आरला शेवट झाला किंवा आरला सुरुवात झाली, एंड पॉइंट किंवा स्टार्टिंग पॉइंट. आणि सेकंड काय, पी, पी हे दाखवतं दिशा, डायरेक्शन दाखवतो, कोणत्या दिशेला मर्यादे, पी दिशेला, अनलिमिटेड इन द डायरेक्शन ऑफ पी, हा झाला रे आर पी. आता याला आरला कॉमन ठेवा आणि याची दिशा अपोजिट करा, दिशा अपोजिट करा, म्हणजे रे आर एस किंवा रे आर टी लिहा. अपोजिट रे ऑफ रे आर पी इक्वल टू रे आर, आर कॉमन ठेवायचा, फक्त आता डायरेक्शन अपोजिट करायचं, दिशा विरुद्ध करायची, ह्या दिशेला आहे ह्या दिशेला, मग एकतर एस घ्या किंवा टी घ्या, रे आर एस ऑर रे आर टी, किरण आर एस किंवा किरण आर टी, याचा अर्थ एकच. किरण मध्ये नाव लिहिताना दिस इज द स्टार्टिंग पॉइंट, हा सुरुवातीचा बिंदू आहे किंवा हा एंड पॉइंट आहे, आणि हे पी हे मात्र डायरेक्शन दाखवतं, दिशा, सुरुवात आर पासून, सुरुवात आर पासून, फक्त दिशा बदलली, इथे पी दिशेला होतं, हे एस दिशेला किंवा टी दिशेला, दोन्हीपैकी काही लिहिलं तरी उत्तर सेम येतं. चला आता क्वेश्चन नंबर 2, पहिल्याची फिगर आपण काढलेली आहे, आता क्वेश्चन नंबर 2, राईट द इंटरसेक्शन ऑफ, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट, इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन पार्ट. दोन रूम आहेत, हा एक रूम आहे, बाजूचा एक रूम आहे, दिस वॉल इज कॉमन, ही भिंत सामायिक आहे, म्हणजे हे झालं इंटरसेक्शन, सामायिक, पहिल्या ह्याच्यात पण आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात पण आहे, त्याला म्हणतात इंटरसेक्शन. दोन्हीही फिगरमध्ये जो भाग सारखाच आलेला आहे त्याला म्हणतात इंटरसेक्शन किंवा त्याला सामायिक संयोग संचय. आणि इंटरसेक्शनला आपण, इंटरसेक्शनला मला आठवलं की सांगतो मराठीमध्ये, इंटरसेक्शन
चला आता पहिले फिगर काढू रे पी क्यू. चला क्वेश्चन नंबर टू रे पी क्यू. पहिले फिगर काढा रे पी क्यू. पी पासून सुरुवात करा. क्यू ही दिशा. पी इज द एंड पॉइंट. क्यू इज द डायरेक्शन. ही झाली पहिली फिगर. दुसरी फिगर काय रे आर पी. रे आर पी. चला आर पासून सुरुवात करा. आर पासून सुरुवात करा ह्या दिशेला आर. इकडे काय झालं यस. थोडस इकडे लिहितो आता रे रे आर पी. आर पासून सुरुवात झालं इकडे आला नाही. आर पी म्हणजे तिकडे जाणार आर आणि इकडे चालला पी. रे म्हणजे एका दिशेला अनंत. रे म्हणजे एका दिशेला अनंत. पी आला पुढं काय आला क्यू. पी आला आणि क्यू. चला व्हॉट इज द इंटरसेक्शन ऑफ ही पहिली फिगर आणि हे दुसरी फिगर. दोघांमध्ये काय कोणता भाग सामायिक दिसत आहे. पहिल्या फिगरमध्ये बी आहे दुसऱ्या फिगरमध्ये पण आहे. या पाहिजे इथून इथून हा पूर्ण भाग पहिल्या फिगरमध्ये बी आहे आणि दुसऱ्या फिगरमध्ये बी आहे. आणि ही आकृती कशाची आहे. ही आकृती कशाची पा. ही जी कॉमन आली याला म्हणतात इंटरसेक्शन. रे पी क्यू. रे पी क्यू इंटरसेक्शन. रे आर पी हे साईन कशाचं आहे. इंटरसेक्शन. हे साईन कशाचं आहे. इंटरसेक्शन. सामायिक भाग. सामायिक भाग मराठीमध्ये मला आठवणी लागला आता. युनियन म्हणजे संयोग संच म्हणजे दोन्ही भाग मिळवायचे. आणि इंटरसेक्शन म्हणजे दोघातला सामायिक भाग. पहिल्या फिगरमध्ये बी आहे दुसऱ्या फिगरमध्ये बी आहे. दोन शेतं असतात त्या दोन शेताच्या मध्ये एक बांध असतो. तो बांध पहिल्या शेतात बी आहे दुसऱ्या शेतात बी आहे. ही भिंत ह्या रूममध्ये बी आहे बाजूच्या रूममध्ये बी आहे. म्हणजे ही झाली सामायिक भिंत. काय झाली सामायिक भिंत. काय सामायिक दिसतंय. हा भाग सामायिक दिसतोय. पी क्यू सांगा या भागाचं नाव काय. इक्वल टू रे पी क्यू. या आकृतीचं नाव काय रे पी क्यू. पी म्हणजे एंड पॉइंट आणि क्यू म्हणजे दिशा डायरेक्शन. कोणत्या दिशेला अनंत आहे क्यू दिशेला. याला कधी 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 एंड पॉइंट म्हणतात कधी कधी स्टार्टिंग पॉइंट म्हणतात याला अंत्यबिंदू म्हणतात कधी कधी सुरुवातीचा बिंदू म्हणतात. ओके दुसऱ्याचं उत्तर आलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर थ्री. युनियन. युनियन म्हणजे संयोग. संयोग म्हणजे दोघांची करायची बेरीज. दोघांना मिळवून टाकायचं. दोघं मिळून जे तयार होईल त्याला म्हणायचं युनियन. चला पहिली फिगर युनियन रे पी क्यू. रे पी क्यू इकडंच फिगर काढतो पुसून टाकतो याला. चला क्वेश्चन नंबर थ्री. क्वेश्चन नंबर थ्री रे इकडे लिहितो. रे पी क्यू कुठून सुरू झाला इथून. पी क्यू ही झाली पहिली फिगर. चला नंबर वन. नंबर टू रे क्यू आर. रे क्यू आर. क्यू कुठे आहे या इथे आहे. या इथं क्यू. आर कुठे आहे या दिशेला आहे. क्यू पी आर यस टी. रे मध्ये एक लक्षात ठेवायचं हा झाला सुरुवातीचा पॉइंट आणि ही झाली दिशा. तुम्ही बॅटरी हातात घेतली आणि बॅटरीचं बटन चालू केलं उजेड एकदम लांबपर्यंत जाईल. बॅटरी म्हणजे पी झालं सुरुवातीचा बिंदू किंवा अंत्यबिंदू. तिकडून पाहिलं तर शेवट आणि इकडून पाहिलं तर सुरुवात. आपण शेतामध्ये बॅटरी घेऊन गेलो आणि समोरी माणूस कोणतरी उभा आहे आपण त्याच्या तोंडावर फोकस मारला म्हणजे जिथून बॅटरीचा फोकस निघाला तो झाला एक तर स्टार्टिंग पॉईंट आपल्या दृष्टीनं आणि ज्याच्या अंगावर आपण फोकस मारला त्याच्या दृष्टीनं तो झाला एंड पॉईंट. म्हणून याला स्टार्टिंग पॉईंट पण म्हणतात आणि एंड पॉईंट. आणि दुसरा जो बिंदू असतो तो दाखवतो दिशा. आर क्यू दिशा. आता चला हे झालं रेंच्या बद्दल. रे पी क्यू रे क्यू आर आणि या दोघांचं काय करायची बेरीज. या दोघांना फिगरला मिळवायचं. पहिले ही फिगर
पी क्यू त्याच्यामध्ये ही फिगर मिळवायची. आर यस टी म्हणजे लाईन तयार झाली. लिहा खाली रे पी क्यू, उत्तर लिहा. तीन आकृत्या काढल्या, या दोघांना एकत्र केलं, दोन्ही मिळून एकच आकृती तयार केली. क्यू क्यू पासून इकडं ही पी क्यू काढली पहिले, पी क्यू त्याच्यानंतर पी क्यू काढलेलंच होतं, आता इकडचं काढून घेतलं. दोन्ही फिगर एकत्र केल्या, आता उत्तर लिहा. रे पी क्यू युनियन, रे क्यू आर इज इक्वल टू लाईन. आणि रेषेचं नाव लिहिण्यासाठी कोणतेही दोन बिंदू घ्या, याच्यावरती कोणतेही दोन बिंदू घ्या, कोणत्याही क्रमानं घ्या. मी लिहितो पी क्यू, लाईन पी क्यू. काय उत्तर आलं? लाईन पी क्यू. मराठी माध्यमाचे विद्यार्थी, किरण पी क्यू संयोग संच किरण क्यू आर बरोबर रेषा पी क्यू. सर पुस्तकाच्या मागाचं काहीतरी वेगळंच उत्तर दिलंय, कारण रेषेचं नाव कसं पण लिहिता येतं. लाईन पी क्यू लिहा, लाईन पी आर लिहा, लाईन पी एस लिहा, लाईन पी टी लिहा, लाईन टी एस लिहा, लाईन एस टी लिहा, कोणतेही दोन पॉईंट घ्या, लाईन तयार होते, लाईन तयार होते. सेगमेंट ए बी दोन्ही एंड पॉईंट ए पासून बी पर्यंत, रे बी ए म्हणजे बॅटरी, ए म्हणजे बॅटरी, आणि ह्या दिशेला प्रकाश चालला, हा झाला रे बी. बॅटरी चालू केली, ही झाली बॅटरी, आणि ह्या दिशेला प्रकाश चालला म्हणजे बी दिशेला, हा झाली बॅटरी आणि हे. आणि लाईन, लाईन मध्ये दोन्ही पॉईंट दिशा दाखवतात, ए दिशेला अनंत, बी दिशेला अनंत, दोन्ही दिशेला अनंत अनलिमिटेड. आणि मित्रांनो, हे बेसिक समजण्यासाठी युक्लिडचा खजाना नावाचे तीन व्हिडिओ, सध्या तरी तीन आहेत, आणखी मी चार पाच व्हिडिओ टाकणार आहे, ते व्हिडिओ अवश्य पहा. चल पुन्हा एकदा पहा, इंटरसेक्शन म्हणजे काय, हा झाला युनियन, म्हणजे दोघांची बेरीज करायची. इंटरसेक्शन म्हणजे काय, दोघातला कॉमन पार्ट, याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे, त्याला म्हणतात कॉमन पार्ट. चला आता आपल्याला जायचं पुढं, क्वेश्चन नंबर तीन पुन्हा एकदा समजून सांगतो. रे पी क्यू म्हणजे पहिली फिगर, रे क्यू आर म्हणजे ही दुसरी फिगर, दोन्ही फिगर एकत्र केल्या, दोन्ही फिगरची ॲडिशन केली, दोन्ही फिगर एकत्र आणल्या, ही फिगर तयार झाली, ही फिगर झाली लाईनची. चला आता क्वेश्चन नंबर फोर, क्वेश्चन नंबर फोर. चला पुन्हा एकदा आकृती काढायची, पुन्हा एकदा आकृती काढायची. आकृती काढणं फार आवश्यक आहे. स्टेट द रेज ऑफ व्हिच सेगमेंट क्यू आर इज सबसेट. सेगमेंट क्यू आर पहा पहिले, आता नंबर फोर सेगमेंट क्यू आर. मराठीमध्ये रेक क्यू आर कुठे शोधा, रेक क्यू आर सेगमेंट, रेक म्हणजे लिमिटेड भाग, क्यू आर. आणि आता शब्द आला सबसेट, सबसेट सबसेट म्हणजे उपसंच. असं उत्तर लिहा की त्याच्यामध्ये हा भाग आला पाहिजे. मग मी काय करतो, आता इथून सुरुवात करतो. आर इकडे आला, क्यू हा झाला रे, हा झाला रे, हा झाला रे, रे क्यू आर. आणि रे क्यू आर मध्ये काय आलं, सेगमेंट क्यू आर. हा झाला रे क्यू आर आणि हा सेगमेंट याच्यामध्ये आला, म्हणजे रे क्यू आर हा याच्यात आला, म्हणजे काय झालं, सेगमेंट क्यू आर, सेगमेंट क्यू आर हे झालं सबसेट ऑफ रे क्यू आर. रेषाखंड क्यू आर, रे क्यू आर सबसेट ऑफ किरण उपसंच किरण क्यू आर. हा भाग याच्यामध्ये आला, हा भाग याच्यामध्ये आला. आपण समजा एक वर्ग घेतला, 9C वर्ग घेतला, याच्यामध्ये 70 स्टुडंट आहे, 70 स्टुडंट आहे. या 70 स्टुडंटमधून एक क्रिकेटची टीम तयार केली, 11 लोकांची, 11 विद्यार्थ्यांची. सीमध्ये कोण घेतले, क्रिकेट टीम तयार केली, किती विद्यार्थ्यांची, 11 विद्यार्थ्यांची. आणि हा 9C एक सेट तयार केला, याला म्हटलं आपण ये नाव दिलं या सेटला, म्हणजे सी हा एचा सबसेट आहे.
सी मधले सर्व घटक ए मध्ये आहेत. काय काय केलं पार, नऊ सीचा एक वर्ग आहे, सगळे विद्यार्थी एका सेटमध्ये आणले, त्याला नाव दिलं ए. ऑल द स्टुडंट्स ऑफ नाईन सी आर इन ए. आता एक क्रिकेट टीम तयार केली सी नावाची, याच्यामध्ये घेतले 11 विद्यार्थी. सी मधले सर्व विद्यार्थी हे ए मध्ये आहेत, म्हणजे सी हा एचा उपसंच आहे, सबसेट आहे. क्यू आर हा या फिगरमध्ये आहे, म्हणजे हा याचा सबसेट आहे, उपसंच आहे. सेगमेंट क्यू आर इज सबसेट ऑफ रे क्यू आर. रे क्यू आर हा किरण क्यू आरचा उपसंच आहे. मित्रांनो, या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 4 पूर्ण केलेला आहे. आता चला क्वेश्चन नंबर 5. काय काय आलं पा, इंटरसेक्शन, सामायिक, कॉमन, युनियन, दोघांची बेरीज, दोघं मिक्स करायचे, दोघं मिक्स करायचे, सबसेट म्हणजे उपसंच, म्हणजे उपसंच. तीन कन्सेप्ट आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. चला क्वेश्चन नंबर 5 फिगर काढायचे. फिगर काढा. चला क्वेश्चन वाचा. अपोजिट रे ऑफ कॉमन पॉइंट आर. अपोजिट रे म्हणजे विरुद्ध किरण. क्वेश्चन नंबर 5. राईट इज द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट. कॉमन एंड पॉइंट आर. मराठी माध्यमाचे विद्यार्थी, आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. मित्रांनो, मराठीमध्ये आरंभ बिंदू म्हणतात. मराठीमध्ये आरंभ बिंदू शब्द वापरला आणि इंग्रजी मीडियममध्ये एंड पॉइंट वापरला, म्हणजे शेवटचा बिंदू. आणि मी तुम्हाला म्हणून वारंवार सांगू लागलो की रे आर पी ही बॅटरी, आर म्हणजे बॅटरी. तुम्ही याला स्टार्टिंग पॉइंट म्हणा, याला एंड पॉइंट म्हणा, काही फरक पडत नाही. याला सुरुवातीचा बिंदू म्हणा किंवा याला अंत्यबिंदू म्हणा, काही फरक पडत नाही. कारण मराठी मीडियममध्ये काय म्हटलं त्यानं, आरंभ बिंदू. इंग्लिश मीडियममध्ये काय म्हटलं, एंड पॉइंट. आणि म्हणून आरंभ बिंदू म्हणा किंवा शेवटचा बिंदू म्हणा, स्टार्टिंग पॉईंट म्हणा किंवा एंड पॉईंट म्हणा, काही फरक पडणार नाही. ही झाली बॅटरी आणि ह्या दिशेला प्रकाश चालला, पी दिशेला. चला आता लिहा, अपोजिट रे पेयर्स. अपोजिट रे पेयर्स विरुद्ध किरणांच्या जोड्या. नंबर 1 रे आर. रे आर सुरुवात आर पासून झाली पाहिजे, सुरुवात आर पासून झाली पाहिजे. ह्या दिशेला रे आर पी ही दिशा, आणि याची अपोजिट दिशा रे आर एस. रे आर पी रे आर एस. रे आर पी रे आर एस. आर पासून सुरुवात झाला पाहिजे आणि दिशा एक्झॅक्ट विरुद्ध पाहिजे, अपोजिट पाहिजे. किंवा त्या आर रे आर. आर पीच्या ऐवजी आर क्यू लिहू शकतो आपण, काही फरक पडत नाही. अँड रे आर. एसच्या ऐवजी टी लिहू शकतो, कारण हे पॉइंट काय दाखवतात, दिशा, डायरेक्शन दाखवतात. फोकस कोणत्या दिशेने मारतोय आपण बॅटरीचा, ते हे पॉइंट दाखवतात. आणि बॅटरीपासून फोकस निघाला बॅटरीचा पॉइंट, म्हणजे सुरुवातीचा पॉइंट म्हणजे पहिला पॉइंट, आर 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 आर. चला या प्रकारे मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 5 सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 6 लिहा. क्वेश्चन नंबर 6 कॉमन पॉइंट, पुन्हा तोच प्रश्न आहे. कॉमन पॉइंट यस लिहा. पेयर्स ऑफ, पेयर्स ऑफ अपोजिट रे. पेयर्स ऑफ अपोजिट रे. नंबर 1 रे यस अँड रे यस. विरुद्ध किरणासाठी पहिला पॉइंट सेम पाहिजे, पहिला पॉइंट सेम पाहिजे. माझ्या हातात दोन बॅटऱ्या आहेत, एका बॅटरीचा फोकस इकडे चालला, हा झाला एक रे. माझ्याकडे दुसरी बॅटरी आहे, तिचा फोकस इकडे चालला, अपोजिट, म्हणजे झाले अपोजिट रे. बॅटरी इकडं आणि बॅटरी इकडं, तीच बॅटरी. चला आता यस. यस पासून इकडची दिशा यस आर, अपोजिट दिशा टी. रे एस आर अँड रे एस टी.
आर अपोजिट रेज. किरण एस आर व किरण एस टी हे विरुद्ध किरण आहेत. एस आर ला आणखी कसं लिहिता येईल? एस पी एस क्यू तिघांचा अर्थ सारखा. बॅटरी एस आणि दिशा आर कडं पी कडं किंवा क्यू कडं तिघांचा अर्थ सारखाच आहे. चला मित्रांनो, या प्रकारे 6 क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेले आहे. या प्रश्नासाठी पुस्तक अति आवश्यक आहे, पुस्तकाशिवाय समजणार नाही. चला क्वेश्चन नंबर 7 वाचा एकदा. क्वेश्चन नंबर 7 वाचा. राईट द इंटरसेक्शन. इंटरसेक्शन सामायिक. सामायिक पाथ कॉमन. दिस वॉल इज कॉमन. ही भिंत सामायिक आहे. ह्या रूम मध्ये बी आहे, त्या रूम मध्ये आहे. काही काही विद्यार्थी वर्गामध्ये खूप ऍक्टिव्ह असतात, ते कॉमन असतात. कोणत्याही खेळामध्ये ते कॉमन असतात. क्रिकेटमध्ये आहे, कबड्डीमध्ये आहे, अभ्यासामध्ये आहे. त्याला म्हटलं कॉमन. प्रत्येक ह्याच्यात आहे. इकडं पण आहे, तिकडं पण आहे, इकडं पण आहे, तिकडं पण आहे. आता कॉमन कशाचं पहा बरं का? रे एस पी नंबर 1 रे इकडं लिहितो. रे एस पी लिहा नंबर 1 रे एस पी. रे एस पी चला फिगर काढा. यस यस पी म्हणजे इकडं. यस आ पी क्यू ही झाली पहिली फिगर. रे एस पी. रे एस टी. रे एस टी. यस कुठे? इथं यस. टी इकडं इकडं. नंबर 3 इंटरसेक्शन. इंटरसेक्शन नंबर 3 रे एस पी. इंटरसेक्शन रे एस टी इज इक्वल टू. इंटरसेक्शनला मराठीतला अर्थ मला अजून आठवूच नाही लागला, आज मी विसरलो. संयोग संख्या म्हणजे युनियन, दोघांची बेरीज करायची. आणि इंटरसेक्शन म्हणजे दोघातला सामायिक भाग शोधायचा. पहिल्या फिगरमध्ये बी आहे आणि दुसऱ्या फिगरमध्ये बी आहे. कॉमन काय कॉमन दिसते पहा बरं. पहिल्या फिगरमध्ये दुसऱ्या फिगरमध्ये मला इतकंच कॉमन दिसतंय फक्त. यस यस इकडं पण आला आणि यस इकडं पण आला म्हणजे उत्तर काय आलं? पॉइंट यस किंवा बिंदू यस. संयोग संच आणि मला आज इंटरसेक्शनचा अर्थच मराठी शब्द आठवत नाही. मित्रांनो तुम्हाला आठवला तर तुम्ही युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये टाका. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन, युनियन म्हणजे दोघांची बेरीज, अपोजिट रे म्हणजे बॅटरी सेम. एकदा इकडे दाखवली आणि एकदा इकडे दाखवली, फक्त दिशा बदलली. अपोजिट रे बॅटरी तीच. सेगमेंट रे हा झाला रे. ए पासून बी पर्यंत हा झाला रे. बॅटरी ए बी दिशेला चमकवली, सी दिशेला चमकवली, डी दिशेला चमकवली हा झाला रे. आणि लाईन म्हणजे दोन्ही दिशेला अनंत, दोन्ही दिशेला अनलिमिटेड. आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 5 हा या पुस्तकातला सर्वात इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे माझ्या दृष्टीनं. आणि वर्गात कसं शिकवाय मला वर्षानुवर्ष पडलेला प्रश्न आहे. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तो तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ 3-4 पाहावा लागला, पहिल्यांदा पाहिल्यावर काही समजणारच नाही. आणि याच्यासाठी तुम्हाला युक्लिडचा खजानामधील व्हिडिओ 2-3 पाहावा लागेल. बेसिक कन्सेप्ट तुमची परीक्षा घेणारा हा प्रश्न आहे की तुम्ही आजपर्यंत सेट नावाचं प्रकरण किती चांगल्या प्रकारे केलं, संच आणि युक्लिडचा खजानाचे 3 व्हिडिओ किती सिरियसली पाहिले. त्याच्यामध्ये आपलीच परीक्षा आहे. आणि मित्रांनो मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे आणि मला माहिती आहे की पहिल्यांदा व्हिडिओ पाहिल्यावर याच्यातलं काही समजत नाही. मी आता वर्षानुवर्ष शिकवत आहे आणि दरवर्षी काहीतरी नवीन पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगावं असा प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. मॅथमध्ये जे अवघड आहे ना ते सोडून द्यायचं नाही, ते पुन्हा पुन्हा करायचं, तरच आपण जिंकू पुढं. आणि अवघड आहे समजत नाही म्हणून जर सोडून दिलं तर मात्र मग मार्कसुद्धा आपली साथ सोडतील. मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही, प्रॅक्टिसला पर्याय नाही. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, महत्त्वाचे मुद्दे लिहा. जे जे शब्द मी वापरले ते समजत नसेल त्याचा रेफरन्स शोधा.
पुस्तकात पहा आणि प्रश्न मनानं सोडवा, वेळ लावून सोडवा. मित्रांनो, हा प्रश्न जर तुम्हाला मनानं सोडवता आलं तर तुमचा पुढचा प्रवास अतिशय सक्सेसफुल राहणार आहे याची मी गॅरंटी घेतो. मित्रांनो, प्रॅक्टिसला लाईक करा, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपलं कॉमेंट्स अवश्य पोस्ट करा, आपलं नाव वर्ग तुकडी यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका, मी त्याची नोंद घेत आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपला अभिप्राय अवश्य मला सांगा. आपले मित्र, आपले शिक्षक यांना सुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. याच्यात जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही कमी जास्त वाटत असेल तर अवश्य आपलं मत मला कळवा, मी त्याची दखल घेईन. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.